ताज़ा खबरों के लिए कुनाक न्यूज़ को सब्सक्राइब करें और बेल आइकन जरूर दबाएं। अपना शहर अपनी बातें, अपना शहर अपनी बातें, सुबह शाम हर रोज आपके लिए लाते, हम आपके लिए लाते। कहीं पे चोरी कहीं पे डाका, ब्रेकिंग न्यूज में बघुन टाका, मंत्री मोजी पाड़े काका, न्यूज अपनी चटपटा पटाका, पटा पटाका पटा पटाका, खबर दर खबर पहुँचे आपके घर, देखे न्यूज ये पूरा शहर। News, views, and interviews, fresh and hot, without excuse, without excuse, without excuse. So tune in, keep watching, पूरे शहर की बातें, अपना शहर, अपनी बातें, अपना शहर, अपनी बातें, सुबह शाम हर रोज आपके लिए लाते, हम आपके लिए लाते। कोणार्क, अपना शहर, अपनी बातें। नमस्कार, मैं हूं निखिल रमन राजपाल और आप देख रहे हैं कोणार्क, अपना शहर, अपनी बातें। आइए तो एक नजर डालते हैं शहर, राज्य और देश से जुड़ी कुछ गतिविधियों पर। कोणार्क, अपना शहर, अपनी बातें। विठलवाड़ी पुलिस ने दीपक हिवाड़े नामक एक युवक को एक नाबालिग बच्ची के साथ बलात्कार करने के आरोप में गिरफ्तार किया है। आरोपी एक रिक्शा चालक है। आइए इस बारे में लेते हैं ज्यादा जानकारी विठलवाड़ी पुलिस के वरिष्ठ निरीक्षक संजय गायकवाड़ से। सर, आपल्या ते पोक्सोची घटना घडली, काय नक्की प्रकार? विठलवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये 5-6 महिन्यापूर्वी एक 35 वर्षाचा इसम आहे, त्याची एका मुलीशी ओळख झाली। ती मुलगी मायनर आहे आणि त्या ओळखीतून तिने तिच्याशी शरीर संबंध प्रस्थापित केले। तिच्यावरती 4-5 महिन्यापासून तो अत्याचार करत होता। तर तिच्या आईवडिलांना काल समजल्यानंतर पोलीस स्टेशनला तिचे आईवडील आले, आम्ही गुन्हा दाखल केला, आरोपीचा शोध घेऊन केला। सर, आरोपीचं नाव काय? आरोपीचं नाव आहे दीपक हिवाळे। सर, काय काम वगैरे काय करतो? तो रिक्षा ड्रायव्हर आहे। कोणार्क, अपना शहर, अपनी बातें। कोणार्क, अपना शहर, अपनी बातें। डोंबिवली के एक भवन निर्माता आशीष गवाणे की बनाई गई बिल्डिंग के पड़ोस में रहने वाले एक परिवार गायकर परिवार के साथ हुई जबरदस्त मारपीट, यह घटना सीसीटीवी कैमरे में हुई रिकॉर्ड। आइए लेते हैं इस बारे में अधिक जानकारी। माझं नाव आशिष गवाणे। आशिषजी, तुम्हाला महाराज झाली, कोणी केली, काय केली, काय नेमकं सांगितलं? भास्कर गायकर यांचे जे मुलं आहेत, निलेश गायकर आणि अमित गायकर, या दोघांनी त्यांच्या आणि त्यांची आई जी आहे त्यांच्या पत्नीने मला मारहाण केली। काय कारण? आम्ही आमच्या साईडवरती क्लिनिंगचं काम करत होतो, जेणेकरून आता कस्टमर पजेशन देतात त्या हिशोबाने, तर पजेशन साफसफाई करत असताना त्यांचं असं म्हणणं, ह्या वस्तू आमच्या आहेत सगळ्या इथे ठेवलेल्या क्लिनिंगच्या, तर आम्ही त्यांना बोललो की तुमच्या वस्तू तुमच्या कंपाऊंडमध्ये ठेवा, इथे ठेवू नका। तर त्यांचं म्हणणं की तू आम्हाला सांगणारा कोण आहे? तर ते म्हणतात की ह्या वस्तू ज्या ठेवलेल्या आहेत ते तुला काय अडचण होते त्याची? तर मी बोललो सर, तुमच्या ज्या वस्तू असतील तर तुम्ही तुमच्या कंपाऊंडमध्ये ठेवा, याच्या जेणेकरून आमच्या कस्टमर इथे परिसर स्वच्छ दिसेल, चांगलं काम होईल। त्यांचं असं म्हणणं आहे की तू आम्हाला शिकवायचं नाही, तुम्ही बाहेरून आले, तुम्ही आम्हाला त्रास देत आहे, असं त्यांचं म्हणणं आहे। तर आम्ही त्यांना की आम्ही कुठल्या प्रकारे त्रास तुम्हाला दिला नाही आहे, तर ते म्हणतात की नाही, तुमचा आम्हाला तुम्ही आम्हाला जास्तच हे करताय। मी त्यांना बोललो की आमच्याकडून काय अडचण तुम्हाला तर नाही आहे, तर ते होतं की तू आम्हाला शिकवायचं नाही, तुम्ही बाहेरून आलेत म्हणून असा शब्द त्यांनी वापरला। आणि मला लगेच त्यांनी अमित गायकर त्यांच्या बंगल्यातून आले आणि मला बांबूनी मारलं पूर्ण। त्यानंतर निलेश गायकर आणि दोघांनी पण मला जमिनीखाली लोळून झोपून छातीवरती बसून लाथाबुक्क्याने बांबूनी मारहाण केली आणि गळा बिळा पकडला
आणि बोलले की तू आणि नंतर बोलले की तुला आता मी पुढे भविष्यात पण जेव्हा माझी धमकी दिली तिला दाबण्याचा सुद्धा प्रयत्न केला. कोणार्क अपना शहर अपनी बातें. पुर्तगाल में रहने वाली एक महिला के साथ गोवा दिल्ली निजामुद्दीन एक्सप्रेस में उनकी भारत यात्रा 14 फरवरी 2019 के दौरान अभद्र व्यवहार करने वाले केरल यूनिट में तैनात आर्मी मैन को कल्याण रेलवे पुलिस ने किया है गिरफ्तार. आइए इस बारे में ज्यादा जानकारी लेते हैं पुलिस निरीक्षक अर्चना दुसाने से. दिनांक 14 फेब्रुवारी 2019 रोजी एक विदेशी नागरिक पोर्तुगाल देशाच्या महिला या निजामुद्दीन एक्सप्रेसने प्रवास करत होत्या. तर रात्री 11 ते 11:30 दरम्यान कल्याण स्टेशन ते कसारा रेल्वे स्थानक दरम्यान त्यांनी त्यांच्या पायाला स्पर्श करून विनयभंग केल्याची तक्रार आपल्याकडे भारतीय दूतावासाकडून प्राप्त झाली होती. तर सदर गुन्ह्याचा तपास करून चौकशी करून त्यामध्ये गुन्हा दाखल केला होता आणि गुन्हा दाखल करून त्याचा तपास करून आरोपीला अटक केलेला आहे. नक्की आरोपी कोण आहे आणि कसा याला अटक करण्यात आली? सदरचा आरोपी हा भारतीय सैन्य विभागात कामाला असून त्याची बेसिक माहिती फक्त नाव आणि मोबाईल नंबर मिळाला होता. त्यानंतर विविध सोशल मीडिया सामाजिक माध्यमांचा वापर करून आरोपीची ओळख पटवली की नेमका कोण आहे. दरम्यान फिर्यादी यांच्याशी संपर्कात राहून त्यांना ते फोन फोटो प्रोफाईल फोटो मिळालेले ते पाठवून तपासले असता फिर्यादी महिलेने त्यांना ओळखलंय. त्याच्यानंतर मिळालेल्या मोबाईलचं तांत्रिक विश्लेषण वगैरे करून अभ्यास करून आरोपीला अटक करण्यात आली. कोणार्क अपना शहर अपनी बातें. उल्हासनगर के वंचित बहुजन अगाड़ी के कार्यकर्ताओं ने राज्य के ऊर्जा मंत्री नितिन राउत के वक्तव्य से नाराज होकर उल्हासनगर 5 के तहसीलदार कार्यालय के सामने उनके पोस्टर पर चप्पल जूते बरसाए. आइए लेते हैं इस बारे में अधिक जानकारी. नितिन राउत मुर्दाबाद 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 वंचित बहुजन अगाड़ी का बाला साहब आगे बढ़ो. बाला साहब आगे बढ़ो. नितिन राउत मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद. नितिन राउत मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद. बाला साहब अंगार है. वंचित बहुजन आघाडीचे संपूर्ण महाराष्ट्रभर कार्यकर्ते या नितिन राऊतचा जाहीर निषेध करतो. आमच्या अध्यक्षाने सांगितल्याप्रमाणे हे काँग्रेसने सोडलेले पिल्लू आहे. हे काँग्रेस आपलं समाजामधलेच पिल्लू सोडत आहे आणि समाजाच्या पिल्लूंकडून त्या व्यक्तीची लायकी नाही आहे की आदरणीय बाळासाहेबांबद्दल बोलायची किंवा त्यांच्या घराण्याच्याबद्दल बोलायची. ज्या बाबासाहेबांच्या घराण्याबद्दल बोलण्याची त्यांची लायकी नाही अशा व्यक्तीने बोलावं हे शब्द हे शर्मेची बाब आहे. त्यांनी आपल्या सखोलमध्ये परिस्थितीमध्ये बघून यावायचं की आपण आजच्या या ऊर्जामंत्रीच्या पदावर बसलेलो आहे. आपण या लेवलला आपण किती गुलामी करावी याचं पण प्रायचित्त बघावं. आज समाजामध्ये हा कटर हा समाजामध्ये जो प्रकार आहे की बुद्धिस्त समाज असतील त्या समाजामध्ये कटर कारस्थान करण्याचं काम हा नितीन राऊत करत आहे. मतदानाच्या आजच्या याच्यामध्ये काँग्रेस ही महाराष्ट्रामधली संपत आली आहे आणि काँग्रेसचं अस्तित्व जागृत करण्याकरता आजच्या समाजामधला कुठलाही व्यक्ती हा काँग्रेसचा काँग्रेस महाराष्ट्रामधली पूर्ण संपत आलेली आहे. त्या संपण्याच्याकरता हे पिल्लू आपल्या महाराष्ट्रामध्ये सोडलेले पिल्लू आहे. त्यामुळे उल्हासनगर शहराच्या वतीने आम्ही नितीन राऊतांचा जाहीर निषेध करतो. कोणार्क अपना शहर अपनी बातें. वन विभाग की जमीनों पर बने फार्म हाउस तथा घरों को निष्कासित करने का कार्य वन विभाग के अधिकारियों ने किया है. यह कार्य एसआरपी की मदद से किया गया. वन विभाग की जमीन पर प्लॉट तथा चाल में बने मकान खरीदने से बचने का आह्वान वन संरक्षक रघुराम चने ने किया है. कल्याण वनप्रक्षेत्रातील कल्याण ईस्टमधील हेदुटणे धामटण आणि भाल ह्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वनजमीन आहे. वनजमिनीच्या लगत काही लोकांनी भूमिफ्यांनी
फार्महाऊससाठी किंवा चाळीसाठी अतिक्रम करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा वेळेस नवीन जे 3 बांधकामं चालू होती त्याच्यामध्ये एक फार्महाऊसवजा एक अतिक्रमण होतं. ते परिपूर्ण बांधकाम आता नवीन फार्महाऊस तयार होत होतं. सदरच्या फार्महाऊसला यापूर्वीच नोटीस दिलेली होती. सदर ज्या व्यक्तीचं आहे त्यांनी कुठल्या प्रकारची वन विभागाकडे कागदपत्राची पूर्तता केली नाही, त्यामुळे आज रोजी सदरचं फार्महाऊसची जमीन दुरुस्त करण्यात आलं. त्याचप्रमाणे इतर ठिकाणी धामटण आणि भालमध्ये जे चाललेले चाळी होत्या त्यासुद्धा यापूर्वी तयार होण्याच्या पूर्वीच नष्ट करण्यात आलेले आहेत. तरी आम्हाला त्याच परिसरातल्या लोकांना एकच आव्हान आहे की वन विभागाच्या जागेत कुठल्या प्रकारचं नवीन बांधकाम करण्यात येऊ नये किंवा नवीन ज्या चाळी तयार केल्या असतील त्याच्यामध्ये विक्री खरेदी करू नये, जेणेकरून प्रशासनाचंही आणि स्वतःचंही नुकसान होणार नाही याची काळजी घ्या. कोणार्क अपना शहर अपनी बातें. उल्हासनगर 1 के कमला नेहरू धोबी घाट के संभाजी नगर परिसर में शहर युवा सेना के अधिकारी बाड़ा शिखंडे ने सीसीटीवी कैमरे जन सुविधा के लिए लगाए हैं, जिसका उद्घाटन शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र चौधरी तथा पुलिस अधिकारियों ने किया. आइए लेते हैं इस बारे में अधिक जानकारी. एक नंबर पोलीस स्टेशनचे म्हणजे उल्हासनगर पोलीस स्टेशनचे PSI हिरे साहेब, दुसरे PSI माळी साहेब आणि गोपनीय विभागाचे जे गोपनीय काम बघतात ते पोलीस साहेब, आमचे उपशहर प्रमुख राजेंद्र शाहू, बाळा शिरखंडे विभाग प्रमुख सुरेश सोनवणे, उपविभाग प्रमुख विसर डिसोजा, उपविभाग प्रमुख आदेश पाटील आणि या विभागातील रहिवासी आणि आमच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्या किशोरताई मोरे, शाखा प्रमुख राजेश मोरे आणि सर्व या विभागातील ज्येष्ठ नागरिक मतदार बंधू वगैरे. CCTV कॅमेऱ्याच्या माध्यमातून संभाजीनगर परिसरातील नागरिकांची सुरक्षा आणि ह्या परिसरामध्ये होणारे गुन्हेगारीला आळा बसण्यासाठी बाळा शिरखंडे यांच्या माध्यमातून आपण केलेल्या मागणीनुसार या ठिकाणी CCTV कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत. CCTV कॅमेऱ्याचा फायदा कसा होतो, काय होतो आणि त्यातून गुन्हेगारीला आळा कसा बसतो, पोलीस यंत्रणांना कसं काय त्याचा फायदा होतो गुन्हेगारीवर आळा बसवण्यासाठी, गुन्हेगारांना पकडण्यासाठी, त्याचं उल्लेख हिरे साहेबांनी आपल्याकडे केलेला आहे. आज आम्हाला आपल्या वतीने बोलवण्यात आलं, त्याबद्दल मी सर्वांचं थँक्यू, आयोजकांचं थँक्यू, आभार मानतो. आम्हाला समजलं की या ठिकाणी जे आहे CCTV कॅमेऱ्यांचा लोकार्पण सोहळा आहे. अतिशय आनंदाची गोष्ट आहे की पोलीस डिपार्टमेंटला बोलवलं. CCTV म्हणजे पोलीस डिपार्टमेंटसाठी जे आहे तिसरा डोळा म्हणून काम करत असतो आणि तुमच्यासाठी जे आहे सुरक्षिततेचं सर्वात प्रभावी माध्यम आजकाल जे कामं ठेवत असतात ते CCTV. ज्या आता आम्ही बघतो ज्या भागामध्ये CCTV फुटेज लावलेले आहे, CCTV कॅमेऱ्याच्या भागामध्ये लावलेले आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे की ज्या ज्या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून CCTV कॅमेरे बसवले जातात, आज उल्हासनगर कॅम्प नंबर 1 संभाजीनगर ह्या परिसरामध्ये युवासेना शहर अधिकारी बाळा शिरखंडे यांच्या माध्यमातून CCTV कॅमेरे बसून ह्या प्रभागामध्ये होणारी गुन्हेगारीला आळा बसवण्यासाठी, गुन्हेगारांना धडा शिकवण्यासाठी कायदा सुव्यवस्था सुरक्षित राहावी या दृष्टिकोनातून ह्या CCTV कॅमेरे या ठिकाणी बसवण्यात आलेले आहे. त्यांचं उद्घाटन स्थानिक पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकाऱ्यांच्या माध्यमातून झालेलं आहे. या सर्व उल्हासनगर शहरामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून ज्या ज्या ठिकाणी लोकांच्या गरजा ओळखून लोकांच्या गरजा पूर्ण करण्याचं काम शिवसेना करते त्याचाच एक भाग म्हणून या संभाजीनगरमध्ये त्या नागरिकांनी केलेल्या सूचनेचं पालन करीत युवासेना शहर अधिकारी बाळा शिरखंडे यांच्या माध्यमातून हे CCTV कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत. ह्या परिसर या कॅमेऱ्याने कैद झालेला आहे. या ठिकाणी घडणाऱ्या ज्या काही हालचाली आहेत त्यांच्यावर कॅमेऱ्याची नजर आहे आणि त्या कॅमेऱ्यांच्या दृष्टिकोनातून या परिसरातली गुन्हेगारी मुक्त होईल असं मला वाटतं. कोणार्क अपना शहर अपनी बातें. 26 फरवरी को सेंचुरी रियान कामगार संगठन के चुनाव संपन्न हुए. इस चुनाव में इस कंपनी पर 32 साल से राज कर रहे राजाराम सालवे के यूनियन को हराकर परिवर्तन पैनल ने बाजी मारी. इस मौके पर इनके प्रतिनिधियों का क्या है कहना, आइए जानते हैं. 4 साल के कठिन तपस्या
हम लोग हमारे कामगार भाइयों ने बहुत सारी कठिनाइयों का सामना करते हुए अंततः इंडस्ट्रियल कोर्ट के थ्रू 26 फरवरी को चुनाव संपन्न हुआ और हम लोग परिवर्तन पैनल के तले चुनाव लड़े और हमारा पैनल रयान वर्कर्स यूनियन में चुनकर पूरा पैनल चुन करके आया है। हम अभी हम सभी लोग कामगारों के हित के लिए जितना संभव होगा पूरी हमारे रवि दादा हमारे मुखिया हमारे परिवार के मुखिया इनके नेतृत्व में हम सभी लोग मिलकर के काम करेंगे और वो भी काम हमारे 4000 कामगार साथियों के लिए होगा। रायन वर्कर यूनियन मी अध्यक्ष रविंद्र वाल्मीकि कोंडकर बोलतो कि माझा विजय नाही नसून कामगारांचा विजय आहे। मी बोलून दाखवत नाही करून दाखवतो। पहिलं म्हणजे परिवर्तन पॅनल हे 26 तारीख पर्यंत होतं। आज मला सांगायला अभिमान वाटतो की जे सर्व जे माझे सहकारी आहेत हे रयान वर्कर्स युनियनचे पदसिद्ध अधिकारी आहेत। तर मी तुम्हाला माफ करा, ह्यापुढे माझ्या लोकांना परिवर्तनचे उमेदवार बोलू नका, ते ऑलरेडी परिवर्तनातून पदाधिकारी झाले। पहिलं म्हणजे एवढंच सांगेन की ह्या सर्व जो इतिहास घडलेला आहे रयान वर्कर्स युनियनच्या माध्यमातून किंवा परिवर्तनाच्या माध्यमातून माफ करा हा 32 वर्षानंतर झालेला आहे आणि मला वाटतं सर्व इंडस्ट्रीतील कामगारांनी याचा बोध घेणं गरजेचं आहे की अखंडता विश्वास आणि एकता ठेवल्यानंतर काही घडू शकतं। जे रयान वर्कर्सच्या बाबतीत घडलेलं आहे 32 वर्षानंतर एक मातब्बर नेत्याच्या विरोधात कामगारांनी एकसंघ होऊन एकत्रितरीतीने आणि अतिशय वेगवेगळी आमिष असताना सुद्धा त्या आमिषाला बळी न पडता एक कमिटेड राहून लोकांशी कमिटेड राहून एक आंदोलन छेडलं आणि त्याच्या 26 तारखेला ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये 95% मतदान झालं आणि मला सांगायला अभिमान वाटतो की त्यापैकी 90% मतदान हे या परिवर्तनाच्या उमेदवारांना मिळालेलं आहे आणि जेव्हा जास्त मतदान पडतं तेव्हा ॲटोमॅटिकली काम पदाधिकाऱ्यांची जबाबदारी वाढते। आज जो 32 वर्षामध्ये जो अन्याय झालेला आहे कामगारांवर मग तो महागाई भत्त्याच्या माध्यमातून असो वेगवेगळ्या भत्त्यामधून असो दिवाळीचा बोनस असो कामाच्या वाढत्या लोडबद्दल असो अशा अनेक विषय आहेत। मेडिकल फॅसिलिटीबद्दल असतील कॅन्टीन फॅसिलिटी असेल हॉस्पिटलायझर असेल ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी अशा बऱ्याच काही गोष्टी आहेत। परंतु सांगायचं म्हणजे वाईट वाटतं की एवढा लोकांनी नाकारल्यानंतर अजूनही माजी अध्यक्षांनी ह्या नवनियुक्त कार्यकारिणीला अजून ताबा दिलेला नाही ऑफिसचा किंवा त्यांना अजून जो ऑफिशियल चार्ज असतो तो दिलेला नाही। आम्ही अजून 2 दिवसात आम्ही ठराव केलेला आहे की आम्ही एक नोटीस त्यांना क्लेरिफाय करू की 8 दिवसाच्या अगोदर तुम्ही जनरल बॉडी वार्षिक सभांसमोर बोलवा आणि या नवनियुक्त लोकांची नावं जाहीर करा ऑफिसचा ताबा द्या आणि कायदेशीरित्या लोक कामं करतील। थोडा वेळ लागेल, लोकांना अपेक्षा आहे लवकर लवकर झालं पाहिजे असं होत नाही। ज्या लोकांना त्यांनी 32 वर्ष संधी दिली त्यांना मी तर म्हणेन आम्हाला 32 महिने तर संधी द्या आणि या 32 महिन्याच्या संधीमध्ये आम्ही बऱ्याच काही गोष्टी करण्याचा प्रयत्न करू। सर्वात का मोठा विषय लोकांचे 2100 रुपये कोविडच्या नावाखाली काढून जवळजवळ 8 करोड रुपये कंपनीने जमा केलेले आहे। आश्वासन दिलं होतं की 1 वर्षानंतर आम्ही तुम्हाला ते परत देऊ, तेही एक फार मोठं विजन या कमिटीसमोर आहे। अशा बऱ्याच गोष्टी आणि वेळोवेळी जो आम्हाला आंदोलन करायची वेळ तेव्हा तुमच्याच लोकांसमोर आमचे लोक येतील पण मला वाटतं आंदोलन करायची वेळ येणार नाही। ज्या पद्धतीने कामगारांनी 90% या लोकांना मतं दिले तर कंपनीने पण आता ही ताकद समजून घेतली पाहिजे आणि कामगारांच्या हिताच्या दृष्टीने मला माहिती आहे की 10 गोष्टी आम्ही जर मागितल्या तर 10 गोष्टी होणार नाही पण निदान 5 गोष्टीसाठी कंपनीने सहकार्य करावं जेणेकरून इतर काही गोष्टी होऊ नये। एवढंच मी सांगेन, तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद। तुम्ही चांगल्या पद्धतीने आमच्या अन्यायाविरुद्ध जो आम्ही आवाज उठवला तो लोकांपर्यंत नेला। शहाडमध्ये कल्याणमध्ये आज जी चर्चा आहे तुमच्यामुळेच आहे की भाई एकसंघ राहिल्यानंतर चमत्कार घडू शकतात इतिहास घडू शकतात जे माझ्या सहकाऱ्यांनी अतिशय सुंदरपणे मेहनत करून घडवलेलं आहे।
आणि मला पूर्ण खात्री आहे की ते कामगारांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी अतिशय प्रामाणिकपणे काम करते. कामगारांचा विश्वास आहे. एवढे वर्ष कमी कमी 12 ते 15 वर्ष झाले, आतापर्यंत इलेक्शन हा कोणालाही माहिती नाही आणि हा इलेक्शन आम्ही 24 मेंबर्स रविदादा कोणकर आणि आमची मंडळी कृष्णा पाटील आणि आमचे 22 सहकारी हे आम्ही कोर्टात जाऊन यानं इलेक्शन खेचून आणलं आणि लोकांपर्यंत ठेवलं. त्या अनुषंगाने कामगारांनी आम्हाला जो प्रेम आमच्यावर दाखवला आहे तो या विजयाच्या रूपात तुमच्या समोर आहे. कोणार्क अपना शहर अपनी बातें. कल्याण डोंबिवली महानगर पालिका में वर्ष 2022-23 के लिए कोई भी अतिरिक्त कर न लादते हुए 1774 करोड़ के बजट का प्रस्ताव पेश किया गया. आइए इस बारे में ज्यादा जानकारी लेते हैं मनपा आयुक्त विजय सूर्यवंशी से. 2022-23 का अंदाजपत्रकीय अर्थसंकल्प आज प्रशासक आयुक्त या नात्याने आणि प्रशासक या नात्याने मी मंजुरी दिलेली आहे. यामध्ये रक्कम रुपये 1773.56 कोटीची जमा आणि 1772 कोटीच्या खर्चाचे 1,06,000 शिल्कीचा अर्थसंकल्प हा सादर करण्यात आलेला आहे. यामध्ये प्रामुख्याने आरोग्यव्यवस्था बळकट करण्यासाठी मोठी भरीव तरतूद करण्यात आलेली आहे. इन्फ्रास्ट्रक्चर पायाभूत सुविधा त्याचप्रमाणे नागरिकांसाठी आवश्यक असलेली उद्याने असतील, खेळाची मैदानं असतील, इथल्या शहरातील विद्यार्थ्यांना अत्याधुनिक खेळाच्या सुविधा उपलब्ध करणे यावरती भर देण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे महापालिकेच्या शाळांचं शिक्षण हे अजून दर्जेदार व्हावं यासाठी काही तरतूद करण्यात आलेली आहे. यामध्ये आपण पाहतोय की गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी महसुली उत्पन्नात देखील भरीव वाढ महापालिकेला करण्यात यश मिळालेले आहे आणि यापुढे जे लक्षांक ठेवलेले आहेत त्यासाठीची तरतूद वेगवेगळ्या निधीमधून करण्याचे या अंदाजपत्रकीयमध्ये अंदाजपत्रकीय सादरीकरणामध्ये आपण केलेलं आहे. कोणार्क अपना शहर अपनी बातें. मारलगांव ग्राम पंचायत की एक मुख्य सड़क का सीमेंट कॉन्क्रीटीकरण का भूमि पूजन एक नहीं दो दो बार किया गया है. जी हाँ, यह कोई आश्चर्य की बात नहीं है. पहली बार यहाँ के स्थानीय लोगों ने तथा दूसरी बार नेताओं ने इस सड़क का भूमि पूजन किया है. इस बात का लुत्फ यहाँ के लोग उठा रहे हैं. जन सुविधा योजना अंतर्गत रकम रुपये 10 लाख सदर रास्ता स्मशान भूमि ते बोधवाड़ा चौक पर्यंत भूमिपूजन इथं आयोजित केलेलं. सदर भूमिपूजनासाठी जिल्हा परिषद सदस्य वृषाली शेवाळे, पंचायत समिती सदस्य अस्मिता जाधव, ग्रामपंचायत सदस्य मोनिका गायकवाड, बेबी सांगळे, इंगळेताई, ग्रामपंचायत सदस्य योगेश देशमुख, प्रमोद देशमुख, लक्ष्मण कोंगेरे, समाजसेवक महेश देशमुख आणि बोधवाड्यातले जमलेले सगळे आमचे सहकारी तसेच बाळकृष्ण देशमुख आरपाडाचे. दादा, या रस्त्याच्या उद्घाटनावरून काही राजकीय नाट्य रंगतंय, या संदर्भात आपण काय सांगाल? या संदर्भात आपण असं सांगतो की सदरचा जो रस्ता जनसुविधा अंतर्गत पास केलेला असून सदर रस्त्याचं टेंडर 28 जानेवारी रोजी प्रसिद्ध करण्यात आलं होतं, परंतु स्थानिक राजकारणामुळे त्याच्या 3 वेळा निविदा करण्यात आल्या आणि सडनली सदरचं काम हे मार्च महिन्याच्या अखेरीसपर्यंत करायचं होतं. हे करत असताना आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात संकटात अडचणी निर्माण केल्या. सरपंच मॅडम यांनी अडचणी निर्माण केल्या, म्हणून आज रोजी आम्ही इथे उद्घाटन करण्यात आलेलं आहे, जेणेकरून इथे 1995 पासून आतापर्यंत हा भाग वंचित होता, म्हणून इथे कुठल्या प्रकारची डेव्हलपमेंट झाली नसतं. आम्ही जेवढ्या लवकरात लवकर इथं काम होईल याची आम्ही पटापट करण्याची तयारी केलेली आहे. रस्ता कुठून कुठपर्यंत आहे? सदरचा रस्ता हा स्मशानभूमीपासून तर बोधवाडा चौक इथपर्यंत जनसुविधा आणि इथून सुनील चौकपासून तर आंबेडकर चौकपर्यंत दुसरा नागरी सुविधाचा आहे आणि तसेच इथून हा चौक इथून मालेरायांच्या घरापर्यंत दलितवती सुधार योजनेअंतर्गत तो एक रस्ता आहे. असे 3 रस्त्याचा इथं प्रस्ताव आहे. अजून काय काय काम आपण सध्या आम्ही इथे भव्य असं आहे की ते आपलं बौद्धविहार आहे, तर आमदार निधीतून तिथलं समाज हॉलचं पण काम घेतलेलं आहे. कुमार अलानी यांच्या माध्यमातून त्यांच्या फंडमधून ते घेतलेलं आहे. एक जयसिंग मास्टर म्हणून जयसिंग जाधव आहे, त्यांच्या इथून एक रस्ता आणि लक्ष्मीनगरपर्यंत रस्ता घेतलेला आहे. आंबेडकर उद्यानमधला आंबेडकर उद्यान येथील उद्यान सुशोभित करणं तो सुद्धा एक काम घेतलेलं आहे.
आणि मेन गटर आहे त्या आंबेडकर चौकपासून ते मलकान कंपाऊंडपर्यंत ते पण एक गटर घेतलेला आहे. त्याच्यानंतर अनिल पवार यांच्या घर ते इटकऱ्यांच्या घरापर्यंत तो एक गटर आणि रस्ता घेतलेला आहे. त्याच्यानंतर रेणुका नगरमधला मोठा गटर घेतलेला आहे. आंबेडकर नगरमधली पाईपलाईन घेतलेली आहे. कमानीचं सुशोभीकरणाचं पण काम बाकी आहे. कमानीचं काम जरा अर्धवट झालेलं आहे. आतापर्यंत परंतु सुशोभीकरणाचं काम पेंडिंग आहे. तेही काम पूर्ण होणार आहे. तसेच पाईपलाईन घेतलेलं आंबेडकर चौकपासून तर देशमुख नगरपर्यंत पाईपलाईन, त्याच्यानंतर आंबेडकर चौक ते कान्होळे यांच्या घरापर्यंत पाईपलाईन घेतलेलं आहे आणि रस्ते घेतलेले आहेत सगळे. अशा प्रकारचं हे प्रस्तावित काम आहे आणि ही येत्या एप्रिल हे 2-3 महिन्यापर्यंत एवढी कामं होण्याची शक्यता आहे. पंचायत सदस्य योगेश देशमुख आणि भाजपा मंडळाध्यक्ष, आता आम्ही गावाचा विकास कामाची आम्ही सुरुवात केलेली आहे. काही वेळा गावाच्या राजकारणामुळे अडथळे येतात भरपूर, पण त्याचा पण आम्ही मार्ग करून कामांची एक एक कामांची सुरुवात केलेली. हा पहिला काम आमचा इथून सुरुवात झालेली आहे पहिल्या कामाची. आणि भरपूर 1 नंबर ते 6 नंबर वार्डामध्ये 6 नंबरपर्यंत टोटली कामं प्रत्येकाच्या वार्डामध्ये आम्ही संघर्ष करून एका वार्डामध्ये आम्ही 32-32 लाख रुपये या मार्चच्या अगोदर आम्ही पास केलेले आहेत. त्यानंतरचा 22-23 आराखडा हा प्रत्येकी आम्हाला 18-18 लाख रुपये प्रत्येकाला प्रत्येकाच्या वार्डामध्ये आलेले आहेत. ते आम्ही आमच्या सगळ्या वार्डवाईज आम्ही समान अधिकार करून समान अमाऊंट करून आणि ती आम्ही पूर्णपैकी आम्ही आराखड्याला दिलेलं आहे. आणि आता राहिला विषय दुसरा, कुमार आयलानी साहेब आमदार निधीतून आम्हाला त्यांनी एक इथे चांगला बऱ्यापैकी समाज मंदिर हॉलचा आम्ही त्यांच्या निधीतून आम्हाला 30 लाख रुपये त्यांनी मंजूर केलेले आहे. त्यानंतर राहिला विषय, आम्ही एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं इथं भित्तीचित्राचं आम्ही आयोजन केलेलं आहे. जो आता कमानीचा सुशोभीकरण आता दीपकबाईंनी तो केलेला आहे. त्यामध्ये आम्ही एक भिंतचित्र इथं समोर एक व्यवस्थित गटर वगैरे ते स्लॅब वगैरे पॅक करून तिथं भिंतचित्र बाबासाहेब आंबेडकरांचं सुशोभीकरण आम्ही करणार आहे. दादा, सार्वजनिक शौचालयाचा जो विषय आहे तो गंभीर विषय आहे या परिसरामध्ये, या संदर्भात आपलं काय असणार आहे कामाचं? सार्वजनिक शौचालय आहेत ना ते रेडी आहेत, त्याचा पण विषय झालेला आहे. थोडा एक प्रॉब्लेम आता जागेचा, येण्या जाण्याचा रस्त्याचा प्रॉब्लेम होता, तो पण विषय मार्गी लागेल आता. आणि ते पण व्यवस्थित झालेलं आहे. त्याचे दरवाजे वगैरे जरा लोकांनी तोडून टाकलेले आहेत, पण तो चालू झाल्यानंतर त्याचा पूर्ण प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल. महिन्याभरामध्ये आम्ही तो पण मार्गी लावून टाकतो. गेली बऱ्याच वर्षापासून हा आमचा वार्ड क्रमांक 1 बोधवाडा असून बऱ्याच वर्षापासून इथे कामं अशी राहिलेली, अर्धवट कामं गेली कित्येक वर्ष 15 वर्ष झाली. इथे 15 खर्च केलेला नाही, गरीब वस्तीचा खर्च केलेला नाही. आज आम्ही सर्व 12-13 मेंबरांनी एकत्र होऊन उठाव केला आणि आजचे हे दिवस आम्हाला बघायला भेटलेले आहेत. आणि आमच्या या जिल्हा परिषद सदस्य मॅडम आहेत, पंचायत समिती मॅडम आहेत, दीपक आयरे इथे, मोनिका गायकवाड, सगळे सदस्यांनी मिळून आम्ही हा नागरी सुविधामधनं कमीत कमी 15-20 लाखाची कामं आम्ही या वार्डामध्ये घेतलेले आहेत. आणि येत्या 2-3 वर्षात या साधारण 6 महिन्यामध्येच आम्ही कमीत कमी 70-80 लाख रुपये वार्ड क्रमांक 1 खर्च करत आहोत. तरी या गावच्या विकासासाठी संपूर्ण बॉडीचा आम्हाला पाठिंबा आहे आणि आम्ही सर्वजण गावच्या विकासासाठी एकत्र आलेलो आहोत. आम्ही कुठलाही पक्षभेद न करता गावच्या विकासासाठी आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत. म्हणून यापुढे जनतेनेसुद्धा आमच्या पाठीशी उभं राहावं व चांगल्या कामासाठी आम्हाला सहकार्य करावं. सर, यापूर्वी आपण सरपंच होता, आपल्या माध्यमातून काय विकास कामं झालेली आहे आणि काय रखडलेली कामं आहेत? यापूर्वी ज्या टायमाला मी सरपंच होतो त्याला मला सुमन खराब यांच्या घरापासून तर निलेश देशमुख यांच्या घरापर्यंत पक्का सिमेंट काँक्रीट रस्ता मी केलेला आहे. त्यानंतर आपली अंतर्गत रस्ता मी माझी सरपंच असताना त्याच टायमाला सर्व केलेले आहेत. आणि त्या व्यतिरिक्त नवीन संदास बांधकाम किंवा नवीन पाण्याच्या लाईनी आणि लाईटचे पोल्स वगैरे आम्ही भरपूर इथं प्रमाणात कामं केलं आहे. स्ट्रीट लाईटची कामं केलेली आहेत आणि आता कुठल्याही प्रकारची आम्हाला कामं अशी राहिलेली नाही. थोडीफार जे अंतर्गत घातले रस्ते आहेत ते आता या टर्ममध्ये पूर्ण होतील असं आम्ही.
महाराळ ग्राम पंचायतीमध्ये महाविकास आघाडीचे सरपंच उपसरपंच झाल्यानंतर महाराळाच्या खऱ्या अर्थाने महाराळ गावाच्या विकासाची कामं सुरू करण्यात आली. त्यातलाच एक भाग म्हणून आज या विकास कामांचं भूमिपूजन अधिकृतरित्या भूमिपूजन झालेलं आहे. आणि हे भूमिपूजन लोकांच्या हिताची कामं, या महाराळ गावाचा विकास हे लक्षात ठेवून महाविकास आघाडीचे सरपंच उपसरपंच व सदस्य काम करत आहेत. महाराळच्या लोकांनी ज्या पद्धतीने विश्वास दाखवला त्या विश्वासार्थ कार्यक्रम करण्याचं काम आमचे सर्व महाविकास आघाडीचे सदस्य व सरपंच उपसरपंच करत आहेत. सर, आपलेच काही सदस्य बीजेपीचे सदस्यांना घेऊन या ठिकाणी भूमिपूजन केलं, ते काय प्रकार होतं? ते काय माहिती नाही, पण झालं असेल तर ते अधिकृत नाही. सरपंच उपसरपंच यांचा अधिकार आहे आणि त्यांनी केलेलं ते काम अधिकृत आहे. कोणार्क, अपना शहर अपनी बातें. थाने डिस्ट्रिक्ट कोर्ट बार एसोसिएशन के चुनाव होने जा रहे हैं. यहाँ 23 लोग अपनी किस्मत आजमाने जा रहे हैं और 1350 वकील मतदाता इन लोगों के भाग्य का फैसला करेंगे. आइए इस बारे में लेते हैं अधिक जानकारी. 1350 वकीलों की सदस्य संख्या वाला ठाणे जिला वकील संगठन के चुनाव 5 मार्च शनिवार को सुबह 9 बजे से शाम 5:30 के बीच होने जा रहे हैं. इसी दिन मतदान के बाद चुनाव परिणाम की घोषणा भी हो जाएगी. इन चुनावों में अध्यक्ष पद के लिए कदम प्रशांत गणपत और पाटिल मधुकर आत्माराम के बीच कांटे की टक्कर है. उपाध्यक्ष पद के लिए देशमुख, हेमलता, अविनाश पवार, सुधाकर बाबूलाल, सिंह सुभाष, चंद्र नागेश्वर के बीच त्रिकोणीय संघर्ष होगा. तो सचिव पद के लिए गुप्ते नरेंद्र चंद्रकांत, हाड़वले भाऊ जंकू, लसने सुनील एकनाथ के बीच त्रिकोणीय संघर्ष होगा. कोषाध्यक्ष पद के लिए जोशी अनिल दामोदर और वाजगे विजय के बीच टक्कर है. सह सचिव पद के लिए देवरे शांताराम भास्कर राव और महात्रे हेमंत दिगंबर. तो ज्वाइंट सेक्रेटरी के लिए स्नेहल गणेश महात्रे और रूपाली विठोबा. कार्यकारिणी सदस्य के लिए बेंद्रे सरिता नामदेव, जोशी विकास शंकर, पांडे संतोष कुमार, पवार अनिल लक्ष्मण, पुजारी गणेश अप्पाजी, सेजवाल उपेक्षा पंडित, सिंधे रूपाली रोहित, तारमले राजाराम शंकर और साइली वल्लामे. इस चुनाव में कुल 23 उम्मीदवार अपनी किस्मत अजमा रहे हैं. कोणार्क, अपना शहर अपनी बातें. उल्लासनगर के लाइफ केयर अस्पताल में 5 मार्च से 8 मार्च के बीच मुफ्त स्वास्थ्य चिकित्सा तथा विभिन्न चिकित्सा सहायता का कैंप आयोजित किया गया है. आइए इस बारे में अधिक जानकारी लेते हैं इसके प्रबंधकों से. मैं डॉक्टर मोहम्मद शहाबुद्दीन, लाइफ केयर हॉस्पिटल उल्लासनगर 1. इस हॉस्पिटल का उद्घाटन हमने 2011 में किए थे फरवरी में. अभी आज कम्प्लीट हमारे हॉस्पिटल का 11 ईयर कम्प्लीट हो गया. इसके अवसर पर हमने 5 मार्च 2022 से 8 मार्च 2022 तक मेगा कैंप रखे हैं. इस कैंप में हर तरह के इलाज हम फ्री में दे रहे हैं और कुछ ऐसी चीज़ें हैं जो महात्मा ज्योतिबाई फुले के अंडर, स्कीम के अंडर, कैशलेस के अंडर, ये सब सिस्टम हमने इस हॉस्पिटल के अंदर लाए हैं. और ये इस हॉस्पिटल का हर तरह का इलाज 5 तारीख से 8 तारीख के बीच में हम फ्री ऑफ कॉस्ट में उनको कंसल्टेशन कर रहे हैं, न कि मेडिसिन दे रहे हैं हम लोग. इस अवसर पे हम पूरे शहरवासियों से हमारी निवेदन है कि इस चेकअप से आप अपना लाभ उठाएं और कांटेक्ट के थ्रू का लाभ उठाएं. मैं कांटेक्ट नंबर बोल रहा हूँ 9049722313. दूसरा नंबर है 7887557558864. इसके अलावा भी जितने भी चैनल चल रहा है ये चैनल से आप कांटेक्ट कर सकते हैं. और शहरवासियों से मेरी निवेदन है कि ऐसा लाभ और ऐसा पहला स्कीम उल्लासनगर में आया है जो कि हमने कोविड में भी फ्री में ट्रीटमेंट दिए और आज भी हम फ्री में ट्रीटमेंट देने के लिए तैयार है. सिर्फ आप लोगों का मुझे आशीर्वाद चाहिए और आप लोगों का मुझे हेल्प चाहिए. हर तरह से हम यहाँ पे करने के लिए तैयार है, बस आप लोगों का हेल्प चाहिए. सिर्फ राशन कार्ड और आधार कार्ड हॉस्पिटल के अंदर लेकर आइए, दर्ज कराइए. फिर नॉर्मल डिलीवरी फ्री में हो जाएगा. ऑर्थोपेडिक का ऑपरेशन फ्री में होगा, पीसीएनएल फ्री में होगा, प्रोस्टेट जो होता है मेल को वो फ्री में होगा. ऐसा कुछ डिसीज है जो गवर्नमेंट ने मुझे दिया है,
जो हर हॉस्पिटल में नहीं है। उल्लासनगर कल्याण डोंबिवली के अंडर ये मेरा पहला हॉस्पिटल है जो महात्मा ज्योतिबाई फुले के अंडर है और सारे जिप्सा सारे कंपनी के अंदर ही हमारे हॉस्पिटल इसके अंदर आ करके ट्रीटमेंट देती है और हमारे हॉस्पिटल के अंदर जितने भी स्टाफ है वो वेल एजुकेटेड है। जीएनएम है, एएनएम है और नॉन मेडिको भी कुछ है, वार्ड में हर लोग अपने अपने हिसाब से अच्छे ट्रीटमेंट देने के लिए सोचते और हम हर तरह से हर पेशेंट को यहाँ से कोई रोते हुए आता है हम उसको खुश करके भेजते, उसके पास पैसा हो तो भी नहीं हो तो भी, हम किसी को पैसे के लिए आज तक इस हॉस्पिटल में किसी को रोला ही नहीं। माई सेल्फ डॉक्टर हफ्सा, आई एम डॉक्टर एंड ओनर ऑफ लाइफ केयर हॉस्पिटल उल्लासनगर एक। हमारे हॉस्पिटल को 11 साल पूरे हो गए हैं और साथ ही वुमेन्स डे भी आ रहा है। इस अवसर पर हम सब डॉक्टर की और हमारे हॉस्पिटल की टीम ने मिलकर एक कैंप रखा है जिसमें औरतों की यानी लेडीज से मुतालिक जो भी बीमारियां हैं वो फ्री ऑफ कंसल्टिंग देखी जाएगी और साथ ही 8 मार्च से लेकर 30 मार्च तक हमारे यहाँ नॉर्मल डिलीवरी फ्री होगी। इसके लिए हमारे यहाँ स्पेशल लेडीज डॉक्टर्स अवेलेबल रहेंगे। 5 मार्च से लेकर 8 मार्च तक मेगा कैंप भी रखा गया है जिसमें ऑर्थोपेडिक, आई चेकअप, ईसीजी, आरबीएस और सारे प्रकार के मेडिक्लेम कैशलेस फैसिलिटी अवेलेबल है, तो ज्यादा से ज्यादा इसका लाभ उठाने की कोशिश कीजिए। कोणार्क, अपना शहर, अपनी बातें। तो ये थी हमारे शहर, राज्य और देश से जुड़ी कुछ ताज़ा तरीन खबरें। अगर आप ऐसी दूसरी खबरें भी जानना चाहते हैं तो हमारे चैनल कोणार्क मंच टीवी को ज़रूर सब्सक्राइब करें। धन्यवाद।